विद्यार्थी मित्रांनो, आता जानेवारी महिन्यापासून आपली जी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा सुरू होणार आहे, तर त्याची मॉक टेस्ट जी आहे ती आता सुरू झालेली आहे, आपणास माहितीच आहे. परंतु जेव्हा तुम्ही आता ऑनलाईन परीक्षेला प्रत्यक्षात सादर व्हाल, तर त्यावेळेला काही जर आपल्या तांत्रिक अडचणी जर आल्या, तर त्या अडचणी कमी कशा करायच्या आहेत, म्हणजे कुठल्याही प्रकारे मनामध्ये असा दडपण न आणता किंवा भीती न बाळगता आपण त्याला सामोरं कसं जायचं आहे, त्याबद्दल आज आपण संवाद साधणार आहोत. महत्त्वाची बाब ही आपण लक्षात घ्यायची आहे की आता आपण ज्या ऑनलाईन परीक्षेला सादर होणार आहात आणि जानेवारीमध्ये, म्हणजे आता नुकतंच आता जानेवारी सुरू झालेला आहे आणि आपली आता लवकरच परीक्षा सुरू होते आहे, तरी सुद्धा काही विद्यार्थी जर त्याच्यापासून अनभिज्ञ असतील किंवा लक्षात आलेलं नसेल, तर अजूनही आपण परीक्षेचं स्वरूप जे आहे ते समजून घ्यायचं आहे. जर आपली आपण पदवी स्तरावरचे विद्यार्थी असाल किंवा पदव्युत्तर स्तरावरचे विद्यार्थी असाल, तर साधारणतः दोनही स्तरावर होणारी परीक्षा जी आहे ती बहुपर्यायी पद्धतीनेच होणार आहे, म्हणजे MCQ पॅटर्न त्याचा असणार आहे. जर पदवी स्तरावरचे विद्यार्थी असतील तर त्यांना एकूण 90 मिनिटं दिली जाणार आहेत आणि पदव्युत्तर स्तरासाठी एकूण 120 मिनिटं दिले जाणार आहेत. तसेच दोघांची, म्हणजे पदवी स्तरावरची जी परीक्षा आहे तीही 60 गुणांची होणार आहे आणि पदव्युत्तर स्तरावरची परीक्षा सुद्धा 60 गुणांची होणार आहे. मग 60 पैकी आपल्याला किती प्रश्न सोडवायचे आहेत, तर साधारणतः 60 पैकी आपल्याला 40 प्रश्न सोडवायचे आहेत, म्हणजे पदवी स्तरावर असाल किंवा पदव्युत्तर स्तरावर असाल. आणि प्रत्येक प्रश्न जो आहे तो 1-1 मार्कांचा आहे, आपण लक्षात ठेवायचा आहे. शिवाय जर आपण 40 प्रश्न सोडवले पाहिजे का, असं नाहीये. आपण 60 च्या 60 जर प्रश्न सोडवले तर जे काही बरोबर 40 आलेली जी काही उत्तर आहे, तर त्याच्या नंतर 60 गुणांमध्ये काय केलं जाणार आहे, रूपांतर केलं जाणार आहे. म्हणजे आपण फक्त 40 प्रश्न सोडवून यायचं नाहीये, तर सगळे प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपले जे दिव्यांग भाऊबंध जे आहेत, जे विद्यार्थी आहेत, तर त्यांना नियमानुसार अतिरिक्त वेळ जो आहे तो दिला जाणार आहे, हे मात्र आपण लक्षात ठेवायचं आहे. जर समजा ऑनलाईन परीक्षा देत असताना काही तांत्रिक अडचणी जर आल्या, तर आपण काय करायचं आहे, कारण आता तुम्ही सगळे घरी बसून परीक्षा देणार आहात, मोबाईलवर परीक्षा देणार आहात किंवा लॅपटॉपचा आपण वापर करणार आहात, मग निश्चितच काही बाबी ज्या आहेत त्या आपल्याला थोड्याशा अडचणीच्या होऊ शकतात. ते नेट कनेक्टिव्हिटी असेल किंवा अजून काही तांत्रिक अडचणींना जर आपल्याला सामोरं जावं लागलं, तर मात्र काय काळजी घ्यायची आहे, महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारे घाबरून आणि गोंधळून पण जायचं नाहीये. कारण आपण घाबरून गोंधळून त्याच्यातून सोल्युशन निघणार नाहीये, शांततेने आपण विचार करायचा आहे, संयम ठेवायचा आहे की हे कशामुळे झालं असेल याचा थोडासा आपण काय करायचं आहे, विचार करायचा आहे. कारण आपल्याला हे व्यत्यय जे आहेत, हे व्यत्यय कसे कमी करता येतील याच्यासाठी आपण पर्याय शोधायचा आहे. तर काय काय करता येईल आपल्याला हे पण थोडंसं विचार करणं गरजेचं आहे. एकदमच लगेच आपली मग परीक्षाचा वेळ वाया जातोय का, मला परीक्षा देता येत नाहीये, मग विनाकारण मानसिक ताण आपण करून घ्यायचा नाहीये, तर आपण मात्र थोडंसं शांततेने विचार करायचा आहे. कारण आपण जरी समजा डिस्कनेक्ट झालात, म्हणजे लॉग इन केलं तुम्ही आणि डिस्कनेक्ट झालात, तर आपल्याला पुन्हा लॉग इन करण्याची काय आहे, संधी आहे. कारण आपल्याला जे काही 90 मिनिटं किंवा 120 मिनिटाचा जो कालावधी दिलेला आहे, तर त्याच्यात 3 तासांचा एकूण आपल्याला विंडो कालावधी सुद्धा मिळणार आहे, हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे. समजा व्यत्यय येण्यापूर्वी, म्हणजे असं गृहित धरा की तुम्ही लॉग इन केलेलं आहे आणि लॉग इन केल्यानंतर काही प्रश्नांची उत्तरं मात्र तुम्ही सोडवलेली आहे, आणि अचानक काही प्रॉब्लेम आला आणि तुमची सिस्टीम जर बंद पडली किंवा काही नेट कनेक्टिव्हिटीचा जर प्रॉब्लेम आला, तर आपण जेवढी काही प्रश्न सोडवलेली आहेत ते मात्र काय होणार आहेत, ऑटोमॅटिकली सेव्ह होणार आहेत. फक्त एक लक्षात घ्यायचं आहे की ज्या पर्यायावर तुम्ही टिकमार करता, म्हणजे त्या जिथे गोल जे आहे आपल्या ज्याच्या टिंबावर जे तुम्ही क्लिक करता आहात त्याच्यावरच बरोबर करता आहात का, हे मात्र लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण राखाडी रंगामध्ये जे तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत आणि त्याच्यातून योग्य पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, ते क्लिक बरोबर त्याच पर्यायावर होतं आहे का, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. घाई गर्दीने तिथे क्लिक करायचं आणि मग ते अस्पष्ट किंवा ते जर दिसलं नाही तर मग ते तुमचं उत्तर सेव्ह होणार नाही. म्हणून ह्या बाबी लक्षात घ्यायच्या आहेत की आपण बरोबर आपल्या पर्यायावरच क्लिक केलेलं आहे की नाही. आपली उत्तरे सेव्ह करण्यासाठी खाली जी रेड स्ट्रीपचं जे वाक्य लिहिलेलं आहे, तर ते वाक्य आपण प्रत्येकाने वाचायचं आहे, त्या अनुषंगाने आपली उत्तरं बरोबर सेव्ह करायची आहे. समजा लॉग इन झाल्यानंतर जेव्हा तुमचे अर्धवट प्रश्न सोडवले गेले आणि उर्वरित प्रश्न बाकी आहे,
तर मात्र ज्या मिनिटाला तुमची डिस्कनेक्टिव्हिटी झाली असेल किंवा परीक्षा थांबलेली असेल तर त्याचा तो कालावधी तिथेच थांबतो आहे, उर्वरित कालावधी मात्र तुम्हाला काय होणार आहे, मिळणार आहे। कारण व्यत्यय दूर झाला की पुन्हा तुम्हाला काय करता येणार आहे, लॉग इन करता येणार आहे। आणि समजा तरीही समजा लॉग इन जर तुम्हाला करायला काही अडचण आली तर मग चॅटबोटचा आपण काय करायचं आहे, उपयोग करायचा आहे की जेणेकरून तुम्हाला तुमचा प्रश्न जो आहे तो चॅटबोट मध्ये काय करता येईल, मांडता येईल। एक लक्षात ठेवायचंय, प्रश्न पण मांडताना संदिग्ध मांडायचा नाहीये। अगदी सोप्या भाषेत नेमकी तुम्हाला काय अडचण आलेली आहे, नेट कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम, लॉग इन प्रॉब्लेम, पीआरएन टाकताना काही प्रॉब्लेम, की पासवर्ड टाकताना काही प्रॉब्लेम, की टेस्ट सिलेक्ट करताना काही प्रॉब्लेम, असे ज्या जिथे तुमची अडचण आली असेल तो प्रश्न व्यवस्थितशीर सुटसुटीत टाकायचा आहे, म्हणजे तुम्हाला त्याचं सोल्युशन हे काय करता येईल, लवकर तुम्हाला मिळवता येईल। शिवाय समजा चॅटबोट मध्ये प्रश्न तुम्ही जो काही प्रश्न विचारलेला आहे त्याचं जर उत्तर तुम्हाला मिळालं नाही किंवा मिळालं त्या पद्धतीने पण तुम्ही जर कार्यवाही केली तरी सुद्धा जर तुमचा प्रश्न सुटला नाही तर ज्या ठिकाणी तुम्ही लॉग इन केलेलं होतं त्याच्याच खाली जेव्हा तुम्ही ऍक्टिव्ह टेस्ट सिलेक्ट केली होती तर त्याच्याच खाली ट्रबल लॉग इनचं एक ऑप्शन आहे, त्या ट्रबल लॉग इनवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। त्यानंतर त्याच्यात तुमचा पीआरएन नंबर जो आहे, जो 16 अंकी पीआरएन आपल्याला मिळालेला आहे तो व्यवस्थितशीर टाकायचा आहे। 16 अंक आपण बरोबर टाकतो आहे की नाही ते पण आपण चेक करायचं आहे। आणि त्यानंतर मग आपल्या मोबाईलवर काय येईल, ओटीपी येईल, आणि आलेला ओटीपी काय करायचा आहे तो आपण तिथे टाकायचा आहे आणि पुन्हा लॉग इन करायचं आहे। आणि समजा तरी ट्रबल लॉग इन करून सुद्धा ओटीपी टाकून सुद्धाही जर तुमचा प्रश्न सुटत नसेल तर मग मात्र काय करायचं, आपल्या आयटी कोऑर्डिनेटरशी संपर्क साधायचा आहे। कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या वेबसाईटवर आयटी कोऑर्डिनेटरची महाविद्यालय वाईज आपल्याला यादी दिलेली आहे। आणि एक लक्षात ठेवायचं आहे की आपलं महाविद्यालय नेमकं कोणतं आहे, आपल्या कोणत्या प्राध्यापकांचा तिथे नंबर दिलेला आहे, म्हणजे त्याच आयटी कोऑर्डिनेटरशी जर तुम्ही संपर्क साधला तर निश्चितच तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं निरसन जे आहे ते लवकरात लवकर करता येईल। कारण तुम्ही नको त्या प्राध्यापकांना किंवा वेगवेगळ्या कॉलेजला जर तुम्ही करत असाल फोन, म्हणजे जर दूरध्वनीद्वारे जर संपर्क साधत असाल तर तुमचं सोल्युशन जे आहे तुमच्या प्रश्नाचं ते मिळणार नाही। आणि म्हणून तुम्ही ज्याही महाविद्यालयामध्ये आहात, प्रवेशित झालेला आहात, तर त्याच महाविद्यालयातले जे काही आय टी कोऑर्डिनेटर आहेत त्या यादीतून अगोदरच नंबर मात्र आपण आपल्याकडे नोट डाऊन करून घ्यायचा आहे आणि त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे। कारण त्यांच्याशी एकदा संपर्क साधला की मी ऑटोमॅटिकली पुढचं सोल्युशन जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे। म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे की तांत्रिक अडचणीला सामोरं जायचं आहे, कुठल्याही प्रकारचा मात्र घाई गर्दी न करायची नाहीये, गोंधळ करायचा नाहीये, संयम ठेवायचा आहे आणि आनंदाने आपण ऑनलाईन परीक्षेला सादर व्हायचं आहे। परीक्षेसाठी आपणास शुभेच्छा, धन्यवाद।